बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात अठरा एकोणीस आणि वीस ऑगस्ट रोजी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडणार आहे अठरा ऑगस्ट रोजी नागपूर चंद्रपूर बंडारा गोंदिया गडचिरोली उमरेड चिखली वर्धा येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर वाशिम हिंगोली शैलू लोणार नांदेड उमरखेड पुसद कारंजा अकोट येथे मध्यम पावसाची शक्यता तर सातारा सांगली सोलापूर अकलूज नाशिक मालेगाव येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे एकोणीस ऑगस्ट रोजी नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली उमरेड वर्धा यवतमाळ लातूर उदगीर चिखली अकोट वाशिम कारंजा अकोला अमरावती येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर सातारा सांगली सोलापूर येथे तुरळक ठिकाणी जोरदार जोरदार पावसाची शक्यता आहे तर इतरत्र मध्यम पावसाची शक्यता आहे वीस ऑगस्ट रोजी नागपूर चंद्रपूर अमरावती गोंदिया शेगाव हिंगोली पुसद उमरखेड नांदेड माजलगाव लोणार चिखली अकोट यवतमाळ वर्धा भंडारा उमरेड खांडवा जालना भीड माजलगाव परळी सैलू कैज लातूर करमाळा पैठण अहमदनगर उमरखेड जामखेड येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडणे शक्यता आहे तर सातारा सांगली सोलापूर येथे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर इतरत्र तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे